पण माऊलींच्या पालखीतल्या पादुकांचा आज निरा स्नान सोहळा सगळा संपन्न झालेला आहे, त्याविषयी आपण सगळं सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. काळ मृदुंगाच्या गजरात आज लोणंदच्या दिशेनं निघालेल्या ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांना आज निरेच्या पात्रात स्नान घालण्यात आलं. आज सकाळी महर्षी वाल्मिकीच्या वाल्यनगरीचा निरोप घेऊन पिंपरे खुर्द होऊन पालखी निरेकडे आली. त्यानंतर निरा स्नानाचा सोहळा रंगला. पूर्वीच्या काळी माऊलींची पालखी ही पुण्यावरून शिरवळ मार्गे लोणंदला द्यायची. नंतर ब्रिटिश काळात कृष्णा मानके अभियंत्यानं स्वखर्चानं हा पूल बांधला आणि हा पालखी सोहळा निरा स्नान करून पंढरपूरच्या दिशेनं रवाना होऊ लागला. माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना होत असताना इंद्रायणी, नीरा आणि चंद्रभागा या तिन्ही ठिकाणी माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जातं. माऊलींची पालखी लोणंदकडे आता मार्गस्थ झालेली आहे. आज निरा स्नानाचा सोहळा संपन्न झालेला आहे. काळ मृदुंगाच्या गजरात आज लोणंदच्या दिशेनं निघालेल्या ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांना आज निरेच्या पात्रात स्नान घालण्यात आलं. आपण अधिक चर्चा करूया आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार आपल्यासोबत आहेत. अश्विनी, निरा स्नान सोहळा एक असा अनुपम असा हा सोहळा असतो जे इंद्राणीच्या तीरावरून जी पालखी निघते ती चंद्रभागापर्यंत पोचेपर्यंत तीन नद्या लागतात. इंद्रायणी, आळंदीमधली इंद्रायणी, नंतर हा निरा स्नान सोहळा आणि मग चंद्रभागेचा. निरा स्नान सोहळ्याचं देखील एक वेगळं महत्त्व आहे. हा सोहळा सगळा कसा संपन्न झाला? अश्विनी, आपण म्हणतो की महर्षी वाल्मिकींच्या वाल्यनगरीचा निरोप घेऊन आता पिंपरे खुर्दून पालखी निरेकडे आली. त्यानंतर निरा स्नानाचा सोहळा रंगला. या सोहळ्याला देखील खूप महत्त्व असतं. जसं उभं रिंगण रंगतं, अनेक भाविक ते रिंगण पाहण्यासाठी येतात, तसं देखील या जो माऊलींच्या पादुकांचा स्नान सोहळा असतो त्याचं एक वेगळं महत्त्व या वारीमध्ये आहे. त्याबद्दल काय सांगशील? गिरीश, जेव्हा माऊलींची पालखी पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये मार्गस्थ होते त्यावेळी हा सोहळा आपल्याला बघायला मिळतो. आणि ह्या निरानिच्या पात्रामध्ये माऊलींना, माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जातं, निरा स्नान घातलं जातं. एकूणच निरा नदी जी आहे ती या दोन्ही जिल्ह्यांची एक हद्द मानली जाते. आणि एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करताना अशा प्रकारे माऊलींचं स्वागत केलं जातं. माऊलींच्या या स्नान हा सोहळा बघण्यासाठी, माऊलींच्या पादुकांना स्नान घालत असताना बघण्यासाठी या ठिकाणी अनेक निरेचे जे ग्रामस्थ असतील किंवा साताऱ्याच्या आजूबाजूच्या गावातले जे ग्रामस्थ असतील ते सगळे ग्रामस्थ इथे सकाळपासूनच उपस्थित होते. रांगोळ्यांच्या आणि फुलांच्या या ठिकाणी पायघड्या घालण्यात आल्या माऊलींच्या पालखीपुढे. आणि त्यानंतर बरोबर 1:30 या ठिकाणी माऊलींची पालखी दाखल झाली आणि अगदी काही क्षणामध्ये माऊलींना या ठिकाणी निरा स्नान घालण्यात आलं. आणि आज खरं तर सकाळपासून निरेमध्ये पाऊस नव्हता, पावसाने उघडी दिली होती, मात्र केवळ 5 मिनिटाच्या कालावधीसाठी ते वरुणराजाने हजेरी लावली आणि ती देखील निरा स्नानासाठी वरुणराजाने हजेरी लावली. एकूणच आपण बघू शकतो या ठिकाणी निरा स्नान झाल्यानंतर एकच गर्दी केलेली आहे. जी फुलं माऊलींवरती उधळली गेली ती त्या फुलांची मस्तक, ती फुलं मस्तकी लावण्यासाठी इथे अनेक ग्रामस्थ आले. आणि माऊलींच्या पादुकांचं जरी दर्शन झालेलं नसेल तरी ते ज्या वाटेवरून गेले त्या वाटेची धूळ जी आहे ती मस्तकी या ठिकाणी ग्रामस्थांनी घेतली. एकूणच अतिशय सुंदर असा हा सोहळा रंगला आणि इथून पुढेही आपण असे वारीतले वेगळेवेगळे सोहळे पाहणार आहोत. बरोबर अश्विनी, आपण प्रेक्षकांना दाखवले की निरास्थानाचा सोहळा आणि पावसाच्या उघडपीनंतर वरुण राजा देखील बरसला आणि भाविकांचा उत्साह आणखीनच वाढलेला आहे. वारीच्या ह्या टप्प्यावर असे सोहळे आपण अनुभवणार आहोत आणि आपण रिंगण सोहळे असतील किंवा वारीचे सगळे टप्पे आम्ही तुमच्याकडनं अश्विनी माहिती घेत राहू. तुम्हाला दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.